ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, सध्या अधिक मास सुरू आहे। या अधिक मासचा प्रत्येक दिवस हा खूप फलदायी मानला जातो। तसेच या मासमध्ये भगवान श्रीहरी विष्णूच्या पूजेचे फळ हे अन्य कोणत्या महिन्याच्या पूजाफळापेक्षा अधिक असते। तसेच अधिक मासमध्ये येणारी एकादशी पौर्णिमा या दिवसाला देखील या मासामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे। या दिवशी श्रीहरी विष्णू पूजन केल्यास संपूर्ण मासाचे पुण्यफळ मिळते। तसेच या दिवशी श्री विष्णूला व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय हे शीघ्र फलदायी ठरू शकतात। तर मग आज आपण आजच्या या पौर्णिमेच्या रात्री हा एक उपाय केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येऊन श्री विष्णू कृपा बरोबरच माता लक्ष्मी कृपा आपल्या कुटुंबावर होणार आहे। चला मग जाणून घेऊया हा अचूक उपाय। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व या चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून त्यासमोर बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पुढे नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहेत। मित्रांनो, आजची ही अधिक मासची पौर्णिमा खूप शुभ संयोगासह आलेली आहे। या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे। या दिवशी उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये वृद्धियोगसुद्धा आलेला आहे। तसेच गुरुवारचासुद्धा योग आलेला आहे। या सर्व संयोगामुळे ही पौर्णिमा अधिक प्रभावी व फलदायी ठरणार आहे। आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो शास्त्रानुसार खूप अचूक व फलदायी आहे। हा उपाय केल्याने श्री विष्णू माता लक्ष्मीबरोबरच श्री हनुमानजींची देखील कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर होणार आहे, त्यामुळे सर्व संकट दूर होणार आहेत। मित्रांनो, हा उपाय रात्रीच्या वेळी करायचा आहे। हा उपाय करत असताना स्वच्छता व पवित्रतेचे विशेष ध्यान ठेवावे। या दिवशी उपाय करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे। हा उपाय करत असताना काळे वस्त्र व तसेच निळे वस्त्र घालू नये। या उपाय करत असताना पिवळे अथवा लाल वस्त्रच धारण करावे। हा उपाय करण्यासाठी आपल्या पूजास्थळी आसन टाकून आपल्याला बसायचं आहे। त्यानंतर एक दिवा घेऊन त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे, वात लावायचे आहे व पूजास्थळी थोडे तांदूळ ठेवून त्या तांदळावर तो तुपाचा दिवा ठेवायचा आहे। लक्षात ठेवा की कधीही दिवा हा जमिनीवर ठेवू नका। मित्रांनो, शास्त्रानुसार ईश्वर आपल्यामध्ये प्रकाशाच्या रूपाने आहे, त्यामुळे पूजाविधी सुरू करण्याअगोदर दिवा पेटवून देवाचे पूजन केले जाते आणि दिवा पेटवताना हा मंत्रोच्चार अवश्य करावायचा आहे। तो मंत्र असा आहे, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदम शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योति नमोस्तुते। हा मंत्रोच्चार आपल्याला करायचा आहे। पुन्हा एकदा ऐका, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदम शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योति नमोस्तुते। या मंत्राचा उच्चार आपल्याला दीपक पेटवताना दिवा पेटवताना करायचा आहे। याचा अर्थ असा आहे की शुभ व कल्याण करणारे, आरोग्य व धनसंपद समृद्धी देणारे, शत्रुबुद्धीचा विनाश करणाऱ्या दिव्याला व ज्योतीला हा नमस्कार करत आहोत असा त्याचा अर्थ होतो। नमस्कार केल्यानंतर एक लवंग घ्या। लक्षात ठेवा की ही किंवा फूल असलेलीच लवंग घ्यायची आहे। ही लवंग भगवान श्री विष्णूच्या चरणामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर गणेशास नमस्कार करावा व श्री गणेशास तिलक लावावा। नंतर श्री विष्णू व माता लक्ष्मीला प्रणाम करून श्री विष्णूला हळदीचा तिलक लावायचा आहे व माता लक्ष्मीला कुंकवाचा तिलक लावायचा आहे व श्री हनुमानजींना नमस्कार करावा। ध्यानात ठेवा की श्री हनुमानजींना तिलक लावायचा नाही। त्यानंतर आपण सर्व देवतांना फलाहाराचा नैवेद्य दाखवायचा आहे। लक्षात ठेवा, नैवेद्य हा अवश्य दाखवायचा आहे। त्यानंतर तुम्ही श्रीहरी विष्णूच्या चरणामध्ये जी लोंग ठेवली होती ती लोंग घ्यावी व ती लोंग आपल्या मस्तकाला स्पर्श करून पेटवलेल्या दिव्यामध्ये ती टाकावी। मित्रांनो, दिव्याप्रमाणेच लवंगला सुद्धा शास्त्रामध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे। लवंगला खूप पवित्र मानले जाते, त्यामुळे जास्तीत जास्त धार्मिक कार्यामध्ये लवंगचा वापर होतो। शास्त्रानुसार एखादी आपली इच्छा जर खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर दिव्यामध्ये लवंग टाकून देवाचे पूजन करावे। असे केल्यास तुमची इच्छा लवकर पूर्ण फळास जाते। ही लवंग नकारात्मक ऊर्जासुद्धा नष्ट करते, तसेच तुमच्या कामामधील अडथळे तसेच अनिष्ट दूर करते।
नंतर श्री विष्णूला नमस्कार करून या मंत्राचा उच्चार आपल्याला 108 वेळेस करायचा आहे. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार आपल्याला 108 वेळेस करायचा आहे. नंतर श्रीहरी विष्णूचा मंत्रजाप झाल्यानंतर माता लक्ष्मीचा जय माता लक्ष्मी हा मंत्रोच्चार आपल्याला 21 वेळेस करायचा आहे. व हनुमान चालीसाचा पाठसुद्धा या दिवशी आपल्याला अवश्य करायचा आहे. आणि हा हनुमान चालीसाचा पाठ करत असताना तो उच्च स्वरामध्ये आपल्याला तो पाठ करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामधील जी निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती नकारात्मक ऊर्जा घरामधून नष्ट होणे होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हनुमान चालीसाचा पाठ हा उच्च स्वरामध्ये अवश्य करायचा आहे. हनुमान चालीसाचा पाठ झाल्यानंतर शेवटी सर्व देवतांची आरती करावी. लक्षात ठेवा की जो लवंग टाकलेला दिवा आहे त्या दिव्याने सर्व देवतांची अवश्य आपल्याला आरती करायची आहे, त्यांची आरती ओवाळायची आहे. लक्षात ठेवा की ही लवंगच्या दिव्याने आरती ओवाळ्याशिवाय आपला हा जो उपाय आहे तो उपाय पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपण लवंगच्या दिव्याने सर्व देवतांची विशेष आरती ही ओवाळलीच पाहिजे. शेवटी आरती झाल्यानंतर नमस्कार करून देवापुढे सर्व आपल्या अडचणी मांडायच्या आहेत, तसेच त्यांना त्या अडचणी दूर करण्याची प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे या पौर्णिमेला आपण आपले कष्ट व अडचणी दूर करण्यासाठी रात्री अवश्य हा उपाय करावा. त्याने श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच त्याबरोबर बजरंगबलींची कृपा देखील आपल्या घरावर सदैव राहणार आहे. आशा आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.